ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मानकापूर प्राथमिक कृषिपतीन सोसायटी शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध, चेअरमन मल्लाप्पा हंडे। मानकापूर तालुका निपाणी येथील प्राथमिक कृषिपतीन सहकारी संघ शेतकऱ्यांना सरकारी सवलती देऊन त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असून अहवाल सला संघाला 8,16,985 रुपये नफा झाल्याचं प्रतिपादन चेअरमन मल्लाप्पा हंडे यांनी व्यक्त केले। संघाच्या 23व्या सर्वसाधारण वार्षिक सभेत अहवाल वाचनात ते बोलत होते। हंडे पुढे म्हणाले, संस्थेचे सभासद 996, भाग भांडवल 35,99,000 रुपये, ठेवी 1,51,32,000 रुपये, निधी 60,47,000 रुपये, गुंतवणूक 69,11,000 रुपये। संघाने शून्य व्याजदराने 521 सभासदांना 2,63,14,000 रुपये वाटप केले असल्याचं सांगितलं। स्वागत करून प्राध्यापक विठ्ठल कुंभार यांनी वार्षिक सभेचं कामकाज सुरू केलं। विषय वाचन व नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन सेक्रेटरी प्रदीप कुमार रुगे यांनी केले। या सभेचे औचित्य साधून डॉक्टर संदेश रावळू केदारी, विकास अधिकारी दयानंद कडपट्टी, तालुका पंचायत अध्यक्षा सौ अनुराधा चौगले, एपीएमसी सदस्य बजरंग चव्हाण, स्वच्छता दूत दादासु माने, आशा सेविका हे कोरोना योद्धे व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। यावेळी धनंजय माळी, अप्पासो बत्ते यांनीही मनोगत व्यक्त केली। या कार्यक्रमासाठी उपाध्यक्ष मधुकर लोंढे, दिगंबर माने, काशनाथ कुटवडे, उदय माळी, अमोल माळी, दत्तात्रय पुजारी, प्रभाकर चव्हाण, धुंडुबाई हंडे, नीता पाटील, उत्तम बन्ने, धनंजय माळी, सदाशू कोळी, अप्पासो बत्ते, विठ्ठल कटेकर, नामदेव बन्ने इत्यादी मान्यवर सभासद सेक्रेटरी प्रदीप कुमार रुगे यांच्यासह शेतकरी कर्मचारी वर्ग हितचिंतक उपस्थित होते। महानकर न्यूज साठी मानकापूरहून शिवाजी भोरे। संस्थेच्या कामकाजाचा अहवाल ताळेबंद व नफा तोटा स्वीकारणे व मंजूर करणे। विषय नंबर 3, सन 2019-20 सालातील नफा विभागणीस मंजुरी देणे। विषय नंबर 4, सन 2019-20 सालात ज्यादा झालेल्या खर्चास मंजुरी देणे। विषय नंबर 5, सन 2019-20 सालाचे संचालक मंडळाने शिफारस केलेल्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे। विषय नंबर 6, 2019-20 सालाचा ऑडिट मेमो अवलोकन करून घेऊन मंजुरी देणे। विषय नंबर 7, 2020-21 सालासाठी संघाचा ऑडिट करण्यासाठी सीएची नेमणूक करण्याबाबत। आणि विषय नंबर 8, अध्यक्षांच्या परवानगीने आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर चर्चा करणे।